ठसक्याच्या नावासारखा ठसक्याचा फील मिळाला आहे आम्हाला. तर आजच बघू खोकला शिंका जेवूया कारण की पोटोबाला भूक लागली आहे. आहे ना हे कोकण आणि कोल्हापूरचं मिक्सचर असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे मेन्यू आहे. मेन्यू मध्ये त्यांनी लिहिलंय कोल्हापूर आणि कोकणची मजा आता ठाण्यात. मला ना ह्यांचं वरचं सीट एक पर्सनली फार आवडलं कारण की ना असं कोझी इन द कॉर्नर टाईप आहे. खाली ना थोडंसं फॅमिली सेक्शन आहे पण वर पण फॅमिली सेक्शन आहे पण तुम्ही असे चार लोक किंवा पाच लोक आलात तर तुम्हाला एक वेगळी प्रायव्हसी मिळते आणि जेवणाचा स्वाद तो तर आता आपण बघणार आहे कारण की मेन्यू बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे. आता आपण डिरेक्टली जाऊया किचनमध्ये आणि तुम्हाला कोल्हापूर आणि कोकणातलं काय आवडतं हे तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. इथलं जे किचन आहे ते खूप क्लीन नीट आणि हायजिनिक ठेवलंय. ऑल्सो त्यांचे जे शेफ आहेत त्यांना खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आपण बघतोय बोंबील बॉम्ब्स ह्यांचं मेकिंग. ह्यांचं सर्वात बेस्ट सेलिंग फूड आयटम आहे आणि ऑनेस्टली जेव्हा आम्ही खाल्लं आम्हाला पण खूप आवडलं. इथले जे ओनर आहेत ते स्पेशली काळजी घेतात की क्वालिटी आणि क्वांटिटीवर कधी कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. म्हणून जे ऑइल आहे जे काही इन्ग्रेडियंट्स यूज होतात त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज होत नाही आणि रियूज कुठलंही ऑइल होत नाही. प्लस चिकन खरडा हे त्यांचं वन ऑफ द बेस्ट सेलिंग आहे कारण की हे कोल्हापूरची स्पेशालिटी आहे. हे जेव्हा आम्ही शूट करत होतो खरंच आम्हाला पूर्ण कोल्हापूरची आठवण आली. प्लस इथले जे ओनर आहेत त्यांना जेवणाची एवढी आवड आहे की ते मसाले फूडचं चॉईस कुठलं मेन्यू कसं डिसाईड करायचं हे सगळ्यामध्ये ते स्पेशली लक्ष देतात म्हणून ही गोष्ट आम्हाला फार 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 आवडली. तर आता आम्ही किचनमधून वर आलोय आणि आमच्यासोबत जे झालंय ना आम्ही मेकिंग घेत होतो ठसक्याच्या नावासारखा ठसक्याचा फील मिळालाय आम्हाला कारण की चिकन खरडा बनवताना जे आम्हाला खोकला शिंका सगळं झालंय कारण की तो जो ठसका मारला ना बापरे मी अजून खोकतेय पण ते जे एक्सपिरियन्स असतं ना की किचनमध्ये जाऊन बघणं की ते ऍक्च्युली कसं बनवतात ते खूप महत्वाचं असतं. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आपण मागवलेत स्टार्टर्स. तुम्ही बघू शकता आम्ही एक स्टार्टर प्लेटमधला खाल्लाय कारण खूप भूक लागलेली आणि आता तुमच्यासाठी मी टेस्टिंग करणार आहे. हे आहेत बोंबील बॉम्ब्स. सो बेसिकली ना ह्याच्या आतमध्ये चीज आहे आणि बॉम्ब म्हणजे ते चीज जेव्हा आपण खातो ते असं फ्लेवरफुल वाटतं. आणि सेकंड आहे चिकन खरडा ज्याच्या मेकिंगमध्ये आम्हाला ठसक्यामध्ये ठसका लागला आणि आता आपण टेस्ट करूया बोंबील बॉम्ब्स जे की मी फर्स्ट टाईम खाते. मला माहिती आहे तुम्हाला हे बघून तुमच्या तोंडात पाणी सुटतंय बट ते खाण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. हे इतकं टेम्पटिंग आहे ना खरंच तुम्ही इथे या आणि हे बोंबील बॉम्ब्स खावा. टाडा
तर फायनली आपलं जेवण आलंय आणि इतकी भूक लागली आहे. आपण मागवलाय चिकन थाली आणि सुरमई थाली. तर चिकन थालीमध्ये ना त्यांचं स्पेशालिटी तांबडा पांढरा रस्सा आहे, सो आपण टेस्ट करणार आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे तुम्ही हे बघू शकता चिकनचं स्टॉक, म्हणजे आळणी ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये खूप प्रोटीन आणि फॅट्स असतं आणि जे खूप हेल्दी आहे ॲक्च्युली आपल्यासाठी. आणि त्यानंतर आपण मागवलंय कॅरमेल कस्टर्ड. मला ना डेझर्ट म्हटलं ना की कॅरमेल कस्टर्ड हे लागतंच. मी लिटरली ना एवढे म्हणजे अशी टेम्पटिंग असतं ना मला कॅरमेल कस्टर्ड की जेवणानंतर ते लागतं. सो आम्ही ऑलरेडी मागवलं आहे कारण की आपल्याला इंस्टाग्रामसाठी रील्स शूट करायच्या होत्या. तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो नसेल करत तर त्याचे लिंक सगळे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले. आता आपण टेस्ट करूया तांबडा पांढरा रस्सा, चिकन आणि सुरमई. चला आपण टेस्ट करूया चिकन थाली. तर तुम्ही बघू शकता ह्यांचा मसाला वगैरे खूप त्यांनी मॅरिनेशन वगैरे प्रॉपर केलं आहे. आपण घेऊया फर्स्ट बाईट आणि मॅरिनेशन टॉप नॉच, क्वालिटी टॉप नॉच. कारण की मला सगळं जेवण म्हणजे आम्ही इतका वेळ झालं शूट करतो पण जेवण अगदी फ्रेश आणि गरम आहे. ही म्हणजे मला हे पर्सनली आवडतं. युजली ना आम्ही शूट करताना आम्हाला थंड जेवण मिळतं पण आज आम्ही गरम जेवण जेवतोय. प्लस कोल्हापूरचं जेवण आणि कोकणातलं कॉम्बिनेशन मच्छी आणि चिकन सुपर्ब. सो आता आपण जेवूया कारण की पोटोबाला भूक लागली आहे. झणझणीत कोल्हापुरी फ्लेवर, कोल्हापुरी स्टाईलचं जेवण झालंय. आता मी अर्ध कॅरमेल कस्टर्ड संपवलंय. विदिशा म्हणते त्यासाठी थोडं ठेव. हा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी खूप खूप थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे येण्याचे डिटेल्स, ॲड्रेस, पत्ता सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि ठाणेकरांनी तर इथे नक्कीच यायला पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ कुठूनही बघत असाल तरी ह्या जागेला व्हिजिट देणं गरजेचं आहे. आता मी खाते कॅरमेल कस्टर्ड. थोडंसं विदिशासाठी ठेवणार आहे कारण की कॅमेरामॅन बनली आहे, कॅमेरा वुमेन बनली आहे ना आज. सो थोडंसं असं एफर्टसाठी ती आणि ठाण्याच्या बाहेरच्या लोकांनी पण इथे या कारण की इतकं चविष्ट जेवण. आणि तुम्ही जर का कोल्हापूरचे आहात तर कोल्हापूरकरांनी तर आधी यायला पाहिजे. कोकणातले लोक तर एनिवेज जेवणासाठी येतच असतात. आणि त्यासोबत आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. कॅरमेल कस्टर्ड खाऊन मन भरणार नाही आणि तुमच्या फ्रेंड सर्कल जे जे फूडी आहेत, फूड लवर्स आहेत त्यांना पाठवा. बाय.